ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोल्हापूर राधानगिरी मार्गावरील वाशी नाक्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या मोटरसायकल व डंपर अपघातात परिते तालुका करवीर येथील मधुकर मारुती पाटील वय 47 या तरुणाचा मृत्यू झाला, तर सातबा पांडुरंग पाटील वय 52 हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र मधुकर पाटील यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर सातबा पाटील हे जखमी झाले आहेत. ते दोघेही रविवारी सायंकाळी 6 वाजता कोल्हापूरहून परिते गावी मोटरसायकल वरून येत होते. यावेळी समोरून आलेल्या डंपरला त्यांची जोराची धडक बसली, यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. मधुकर पाटील यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ असा परिवार आहे. या अपघाताचे वृत्त परिते गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे.